नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हँडरायटिंग क्लासच्या आजच्या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत. कालचा होमवर्क बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेला नाहीये. अगदी 20 ते 22 विद्यार्थ्यांनी फक्त मला होमवर्क पाठवलेला आहे. तेव्हा परत एकदा सर्वांना सूचना आहे, स्ट्रिक्टली फॉलो करा की तुम्हाला जर तुमचा हँडरायटिंग सुधारायचं असेल प्रामाणिकपणे त्या दिलेल्या सूचना पाळा आणि तेवढं होमवर्क करा. एक तास तुम्हाला डेली द्यावाच लागणार आहे, अन्यथा तुम्ही काहीही केलं तरी तुमची प्रॅक्टिस होणार नाही आणि हँडरायटिंगमध्ये कुठलाही फरक तुम्हाला जाणवणार नाही. म्हणून दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळा. बघा, आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी आजचं सेकंड डे आहे. बघा काय आपण जे काल बघितलं होतं, तुम्हाला काय सांगितलं तुम्ही काल, आपण पहिले तिरप्या रेषा मारल्या होत्या अगदी अशा पद्धतीनं, ज्या राईट टू लेफ्ट होत्या, नंतर लेफ्ट टू राईट मारल्या, त्यानंतर सरळ रेषा, या तीन गोष्टी सांगितलेल्या होत्या. शिवाय तुम्हाला तुमचं एक एक पॅराग्राफ कुठलाही कंटेंट निवडून इंग्लिशमध्ये 4 लाईनमध्ये आणि मराठीमध्ये 2 लाईनच्या वहीमध्ये कम्प्लीट करायला सांगितलं होतं. परंतु अजूनही वेळ गेली नाही, अजूनही तुम्ही ते फॉलो करा. आज जो होमवर्क दिला जाईल याच्यासोबत कालचा होमवर्कही पूर्ण करा. चला मित्रांनो, तर आज नवीन जो भाग आहे त्याला सुरुवात करू. बघा, काल आपण रेषा बघितल्या, त्या रेषांसोबतच काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्या म्हणजेच तुम्हाला जे काही कर्व येतात आपले, म्हणजे आता ह्या 2 लाईन आहे, ह्या 2 लाईन 2 लाईन, ह्या 4 लाईनचा इथं मी अगोदरच काढून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, 2 लाईनमध्ये एक असं इंग्रजीतलं सी 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 अगदी पूर्ण एक पेज भरून सी सी करा. त्यानंतर सेकंड पेज वर काय करायचंय, झिरो, म्हणजे ओ म्हणा किंवा झिरो म्हणा, झिरो झिरो झिरो. बघा, काळजीही घ्यायची की काढताना शेप हा प्रॉपर असला पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, घाई करू नका, कितीही वेळ लागला तरी चालेल, प्रॅक्टिस करायची आपल्याला. त्या तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल तस तसा तुम्हाला वेळ कमी कमी होत जाणार आहे तुमचा. म्हणून हा झिरो किंवा तुम्ही ओ म्हणा, हे तुम्हाला एक पेज कम्प्लीट करायचंय. नंतर 2 लाईनमध्येच हे एक पेज झालं इथं, हे एक पेज झाल्यानंतर हे एक पेज झालं तुमचं. त्यानंतर 2 लाईनमध्ये पुढं काय करायचं बघा, पुढचं पेज, हा नवीन पेज, मी आता इथं जागा नसल्यामुळं त्याचं पार्टिशन केलं. पुढे आपल्याला अतिशय महत्वाचा पार्ट आहे, बघा प्रत्येक अक्षरावर आपण रेषा देणं खूप गरजेचं असतं. अनेक विद्यार्थी काय करतात, हँडरायटिंग चांगलं येतो परंतु काढण्यासाठी अगदी वरती टोप्या म्हणतो, रेषा म्हणतो, आहे की नाही, तर रेषा देतच नाही. आणि तुम्हाला सांगतोय, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रेष देणार नाही तोपर्यंत तुमचं हँडरायटिंग सुधरू शकत नाही. म्हणून आपल्याला आता रेषाचा सराव करायचा आहे. जेव्हा आपण पूर्ण शब्द बघू त्यावेळेस मी तुम्हाला अजून त्याचं स्पष्टीकरण देईन. तर मग रेषाचे काय करायचे, तुम्हाला सुरुवातीला अगदी छोटी छोटी लाईन मारायची, अशी एवढीच सरळ, इथे मार सरळ, ही आली सरळ सरळ, अशा तुटक तुटक एक रेष घ्यायची, एक एक अक्षराची घेतली, एक पेज भरून तिचा सराव करायचा आहे. एक पेज भरून तिचा सराव झाल्यानंतर दुसऱ्या पेजला, म्हणजे थर्ड पेजचं वर झालंय तुमचं, नंतर ही रेषेचा जी लेंथ आहे ती थोडी वाढवायची या ठिकाणी, आता अगदी इथपर्यंत घ्या, आली सरळ रेषा मारायची फक्त, बाकी काहीच करायचं नाही. काय करू लागलो आपण, सरळ रेषा मारू लागलो. हसत हसत क्लास पूर्ण करायचा आहे आपल्याला, चालेल. हे झालं, त्याच्यानंतर 2 लाईन मधलंच वर घेऊ आपण. 4 लाईन इकडे जरा शिल्लक झालेलं आहे, बघा काय करायचं या ठिकाणी. आता 2 लाईनच वर घेऊ आपण थोडस, ह्या रेषा वाढल्या, अजून तिच्यापेक्षा थोडीशी लेंथ वाढवायची. म्हणजे ही तर 3-4 अक्षराचा शब्द असेल तो तुमचा बसणार आहे. आता मोठा शब्द आला, जसं प्रसंगावधान, स्पष्टीकरण, आहे की नाही, शुभ मंगल सध्या चालू झालेत म्हणून म्हटलंय, तर असे शब्द आलेत तर काय करायचं, लांबी घ्यायची रेषा, थोडी लांब घेतली तिच्याही पेक्षा थोडस असं व्यवस्थित. पण रेष कशी आली पाहिजे, ही सरळ आली पाहिजे. तुमचा शब्द कुठलाही असो, समजा आपण लिहिलं विलास, काय केले,
पहिले काही असेच लिहून टाकतात, काही रेषा मारतील तर अशी मारतील, अशी ही रेष चुकीची आहे, ती अखंड असावी. म्हणजे रेष कशी असावी, पूर्ण. आणि हे घ्या, शब्द इथून सुरुवात झाला ना, तर ही जी रेष आहे याच्या इकडे पण थोडे पार्ट घ्यायचा आहे आणि इथं संपलाय, तर याच्या पुढे पण आपला थोडा पार्ट गेला पाहिजे ह्या रेषेचा. बघा आपण आता तिला थोडस हे केलं त्यामुळे ती जाड आलेली आहे. पेन वापरताना जास्त जाड पॉइंटचा वापरू नका आणि जास्त अणकुचीदार पॉइंटचा बी नाही, मीडियम असला पाहिजे. आपल्याला व्यवस्थित बघायला दिसलं पाहिजे हँडरायटिंग मध्ये काय दिसतंय तुम्हाला. रेष सरळ आलेली आहे, रेष सरळ आलेली आहे दिसायला, व्यवस्थित दिसतंय, व्यवस्थित वाटत आहे की नाही. आणि महत्वाचं म्हणजे आकार, शब्दाचा आकार महत्वाचा आहे. हा आकार कसा, अगदी टू लाईन मध्ये जर बघितलं, इथं जर दुसरी लाईन मारली मी, तर बघा सगळे शब्द तुम्हाला कसे दिसू लागले. यांची हाईट सेम आहे, सेम आहे, सेम आली पाहिजे. जेव्हा ती सेम येईल तेव्हाच तुमचा शब्द अतिशय व्यवस्थित दिसणार आहे, की आपण शेपमध्ये अजून पण डिटेल बघणार आहोत. तर तुम्हाला आजचा हा जो भाग आहे रेषांचा झालं, ठीक आहे. हे एक पेज घ्यायचे, म्हणजे इथला हे एक पेज वाटले, हे फोर्थ पेज आहे. आज थोडा होमवर्क थोडा जास्त राहणार आहे. त्यानंतर एक पेज काय करायचे, तुम्हाला थोडी लांब रेष घ्यायची, हे झालं तुमचं फिफ्थ पेज आलं होमवर्कचं. त्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतरचा पार्ट आहे तुम्हाला आता आपल्याला या ठिकाणी विलांट्या देत राहायचे, विलांट्या देत राहायचे, विलांट्या कशा, मग बस असं विलांटीचा आकार द्यायचा, आकार सारखा ठेवा. दुसरी विलांटी बस असंच वरून एक विलांटीच हे तुम्हाला पार्ट करायचं, फक्त विलांट्या देत राहायचे. सगळ्यांचा असा आकार तुमचा सारखा आला पाहिजे. नंतर ज्या दुसऱ्या त्याला तुम्हाला अशी दुसरी विलांटी, दुसरी विलांटी, समजा आपलं व्ही हे व्ही अशी एक विलांटी देतो आपण, मग अशी तुम्ही पूर्ण नुसते विलांट्या विलांट्या देत राहा. मग काय करते, काही एक विलांटी ही अशी येते, कोणाची ही अशी खेळत अशी पुन्हा असे करते, असे अशाने द्यायचे. तिचा आकार व्यवस्थित असला पाहिजे, जास्त मोठा नसला पाहिजे. ही प्रॉपर झालेली आहे, ह्या तुमच्या रॉंग ठरणार आहे. या ठिकाणी ही तुम्हाला प्रॉपरली अशी विलांटी, तर एक पेज भरून पुन्हा तुम्हाला ही दुसऱ्या विलांटीचा सराव करा आणि सेम ठेवा आकार. आता तुम्हाला इथं थोडं वेळ लागला, मी पहिलेही सांगतो वेळ लागला तरी चालेल, सुरुवातीला वेळ लागेल, परंतु नंतर हळूहळू तुम्हीच त्याला टाईम तो कव्हर होणार आहे. हे एक पेज म्हणजे विलांटी दिली, त्यानंतर पहिली विलांटी, दुसरी विलांटी, रेषा आल्या, सी आणि ओ आलं तुमचं, तर एवढ्याचा सराव का तुम्हाला करायचा आहे. इथपर्यंत सराव तुमचा गरजेचा आहे. फोर लाईन मध्ये तुम्ही काय करायचे, ज्या तुमच्या फोर लाईनची वही आहे, बघा तुमच्या फोर लाईन मध्ये काय आहे, तुम्हाला असे चार लाईन असतात, माझ्याकडे स्केल पट्टी नाहीये त्यामुळं थोडस मागं पुढं होऊ शकत, समजून घ्या. यामध्ये पण काय करा, अशा तिरप्या रेषा करत चला. आता त्या मोठ्या आहेत थोड्या, तिरप्या रेषा एक पेज द्या चांगल्या अशा, आणि नंतर दुसऱ्या पेजवर त्याच परत अशा क्रॉस देऊन द्या. बस हे दोन पेज करा फक्त, आणि बाकीचं मग आपण उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला पुढचा पार्ट मी सांगेन. बघा तुम्हाला अजूनही सांगतोय, होमवर्क दिलेला कम्प्लीट तुम्हाला करायचं आहे, तरच तुम्हाला प्रॅक्टिस ही मिळणार आहे, आणि प्रॅक्टिस मिळाली तरच हँडरायटिंग सुधारणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनाही शेअर करा, जास्तीत जास्त संख्येने त्याचा फायदा घ्या, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.